Si me están que hoy, yo estoy con contar que me están dando en el bumi, ahora ni por si que les abre el negocio. Caís ni vale ni el tay ni por amana que vaya tu ni gala de bonto y en tu yu gala de narca. Magiki, que es andar por el sendero de Catunia, que te cuida y la vida que te traes volvimos. O sea, ya lo voy. ¿Tú me estás hablando? Ah, que te mate cuando estás amana que te pone que te rompe. ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस त्याचे फार दूरगामी मायक्रो परिणाम म्हणजे बारीक सारीक खूप परिणाम होतात. आता मी एका घरामध्ये उभा आहे ज्या ठिकाणी एक 70 वर्षाची लक्ष्मीबाई नावाची महिला राहते. या केदार नदीचं पाणी या बाईच्या घरामध्ये घुसलं आणि तिच्या संसाराची काय वाताहत झाली हे तुम्ही बघू शकता. आणि 70 वर्षीय लक्ष्मीबाई फक्त एकटी राहते. तिला निराधारचा पगार भेटतो 800 रुपये महिना. तिचे मुलं बाळ वेगळे राहतात मात्र ती एकटी राहते. तिचा सगळा संसार तिचा संसार तरी काय असावा. तिच्या फक्त रोजच्या वापरातल्या वस्तू या ठिकाणी होत्या. तिला आपण बोलूया मात्र त्याआधी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे घर तिचं पूर्णपणे बसलेलं आहे आणि केदार नदी अगदी बाजूला आहे. केदार नदीच्या काठीलाच या आजीचं हे घर होतं. लक्ष्मीबाईचं नुकसान यासाठी महत्वाचं आहे की लक्ष्मीबाईला कसलाही आधार नाही. तिच्या घरामध्ये एकही वस्तू राहिलेली नाही. तिच्या अंगावर जी साडी आहे त्या फक्त साडीवरच तिला आता पुढचे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न तिच्या समोर आहे. आई काय झालं होतं नेमकं काल मला सांग. पाणी आलं. मी घरात एकटीच होती. शेजारचे लोक म्हणा आजी नेम मरत काय वाहून जात काय हे खाटी माझे पोर आले ना ओढलं मला घराच्या बाहेर टीनं निघाली हे बाजू बाहेर फाडली काढली त्याने फेकलं सामान फेकलं तरी वाहून गेलं ते मला काहीच नाही राहिलं. फक्त आमच्या लुगड्याशीच उभी आहे मी. मग त्याच्याच घरी नेलं रातभर त्याने झोपू घातलं खाऊ पिऊ घातलं. बरं आता सगळं गेलं मग आता जगायचं कसं. आज सकाळी काय खायचं दुपारी कसं खाय. मी आता या शेजारी पाजारी मला खाऊ घालतात बाबा. मी कुठं जाऊ गेली तर लाईन्या लंगड्या पोराच्या घरी खातो अर्धी भाकर ती पोरी सुन देते. या म्हणते मला खाऊ घालतात नातू या माझं लंगड्या मुलाचा पोरग त्याच्या घर आहे. बाबा ते भेटे तर लुगू तसंच आहे तर काय करू मी. तुम्ही मदत करता तर खाईन मी माझे गहू तांदूळ मला कंट्रोल बी भेटते 5 किलो फक्त. प्रशासन येईल परंतु तुम्हाला जर समजा मागायचं असेल तर मुख्यमंत्र्याला काय मागणार. मला सरच पाहिजे साहेब. माझं गेलो ते मला वस्तू द्या बापा मला पोटाने भाकर द्या. आता माझे एवढे 800 रुपये महिन्यात काय भेटते. दोन दोन महिने पगार बी येत नाही. 800 रुपये येते महिनाभर जुगुजुगु दवाखाना करा पोट भरा कसं करा. मला काही विचार येऊन राहिले. मी काल पाण्यात मरून राहिले त्या पोराने मला ओढलं. निश्चितपणे प्रशासन या ठिकाणी आहे त्याची मदत सुद्धा करेल मात्र त्यासाठी वेळ लागू शकतो. तोपर्यंत लक्ष्मीबाईंनी काय करायचं हा विषय तिच्या समोर आहे. जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोकमत संग्रामपूर बुलढाणा.